राज्यामध्ये सरपंच पदासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावल्याच्या घटना ताज्या असताना तालुका सदस्य पद आणि सरपंच पदासाठी नियोजित झालेल्या लोकांनी अपेक्षा उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वच्या सर्व उमेदवारांना एखाद्या गुप्त हॉटेलवर बोलावून लाखो रुपये देण्याचे प्रकार तालुक्यात सर्रास चालू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज चौथा दिवस होता. तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिनविरोध निवडणूक झाल्याची घोषणा करण्यात आली होती. अशा अनेक गावांमधून अपक्ष उमेदवारीसाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यांना हॉटेलवर बोलावून त्यांच्यावर लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीपूर्वीच घोडे बाजार तेजीत आला आहे. पारनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिनविरोध निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. जी लोक सरपंच पदासाठी किंवा सदस्य पदासाठी नियोजित केली होती अशा लोकांच्या व्यतिरिक्त अनेक लोकांनी अपेक्षा उमेदवारी अर्ज आज तहसील कार्यालय येथे दाखल केले आहेत. अशा अनेक लोकांची मनधरणी करूनही ते लोक उमेदवारीवर ठाम राहिल्याने त्यांना आता लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रवृत्त करत असल्याचे प्रकार तालुक्यातील अनेक गावांमध्ये घडत आहेत. त्यामुळे आता बिनविरोध निवडणुकीमध्ये सदस्य पदासाठी आणि सरपंच पदासाठी घोडेबाजार सुरू झाला आहे. या घोडेबाजाराच्या माध्यमातून गावचे बिनविरोधचे राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे याचा प्रत्यय सर्वसामान्य लोकांना येत आहे. त्यामुळे प्रत्येक गावात निवडणूक व्हायला हव्यात अशी प्रतिक्रिया सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.